preview. त्या बिबट्याला एकदा 5-10 किलो चिकन खाऊ घातलं ना तर 3 दिवस शांत बसतो बिबट्या, ओरडतच नाही. मी काशीच येते त्याच्यावरती. एकदा त्याला शिकार भेटली ना तो ओरडत नाही, काहीच नाही. हे पाळल्याने जे सरे पण आमगट आणून सोडले, पहिले इकडे झाला, त्याच्या मात्र इकडे झाला. हे म्हणून जगावाले काय करतात ना ते म्हणतात आम्ही इकडे राहून की आले वापस धरलं काय ना. त्याची जिम्मत होत नाही तिकडे जायला. यायला रिटायर करून पाहिजे, जेवण भरायला पाहिजे. तो आपल्या सारखे एकदा का जेवण भरले समजते. अरे राजवर निगराणी करणे अच्छा करेंगे. जर तो बैठो तो बैठे देखते बैठो दोन तकलीफ हो जाए. राजवर तुम्ही दोन दिन काय बघितलं? मी बिबट्या बघितला. कुठे? इथंच या स्पॉटवर बिबट्या बघितला. मी पायपे चालत असताना फोन माझ्याकडे होता, त्याला बघितलं मी. त्याला बघितल्यानंतर मला असं वाटलं की माझं सगळं संतुलन बिघडलं. आणि हा कुठला परिसर आहे? इथला परिसर आहे. टाइन इंडस्ट्री एमआरडीसी ची कडाणा कलाग्राम समोर. हा कलाग्राम समोर. ते मध्ये काय नाव? दीपक सावंत. तिकडे त्या तिकडे त्या बाबडी जवळ होता म्हणजे. तुम्हाला दिसला इथं आणि त्यात फक्त त्याचे दोन असे टच पवलं डायरेक्ट आणि दबड फक्त दबड भेटलं आणि मला डायरेक्ट मी शेटी मध्ये झाली पाहिजे. इकडे म्हशी कडून निघलो डायरेक्ट. हा तिकड तिकडन तिकडन हा ते ते गट्टे का गट्टे का तिकडन याचं काय म्हणणं असा आला तू आणि मी तिकडे होतो म्हणे त्याला बघितलं डायरेक्ट. त्यांच्या पहिले मी कालपासून जे अक्कल शिकलो का म्हणलं पाऊल असली तर आपल्याला बोलतील म्हणून मी काय म्हणलं धोडा स्वतः मी धोडच पेरली केली. गेट आहे ना.
सीसीटीव्ही पुढे जर असले तर आम्हाला ते म्हणता रातला फोन केला तो उंच